नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी प्रसाद काथे मराठा आरक्षण आंदोलनात झालेल्या हिंसाचाराचे ओरखडे आता ठळकपणे समोर आले आहेत राज्याच्या उद्योजकांमध्ये या हिंसाचारानं भीती पसरली आहे ही भीती राज्यासाठी आज उद्या परवा आणि तेरवा सुद्धा अर्थात दूरगामी चिंता निर्माण करणारी आहे याच पार्श्वभूमीवर आजची रोखोक चर्चा हिंसाचाराची कुऱ्हाड उद्योगावर आजच्या या चर्चेमध्ये औरंगाबादहून आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ उद्योजक आणि ज्यांनी निर्लेपसारखा महत्त्वाचा ब्रँड भारताला दिला ते राम भोगले त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी न्यायालयात लढाई सुरू करणारे विनोद पाटील यांच्याकडे समन्वयक म्हणून मराठा क्रांती मोर्चाची जबाबदारीसुद्धा आहे आणि स्टुडिओत आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नेते आणि प्रवक्तेसुद्धा चव्हाण चर्चेची सुरुवात अर्थातच राम भोगले यांच्यापासून भोगले साहेब जे घडलं ते डोळ्यासमोर आहे त्याचे परिणाम डोळ्यासमोर आहेत आणि त्यातून जन्माला आलेली भीतीसुद्धा वारंवार बोलून दाखवली जाते तुमच्या लेखी औरंगाबादेत घडलेला प्रकार हा किती दूरगामी स्वरूपात गंभीर परिणाम करणारा आहे काल संध्याकाळी वाळूजमध्ये ज्या प्रकारचा हिंसाचार झाला हा हिंसाचार अतिशय सुसूत्रपणे आणि व्यवस्थित प्री प्लॅनिंग केल करून केलेला असल्याचं दिसतं आणि अशा स्वरूपाचा हिंसाचार जर इंडस्ट्रीच्या विरोधात होत असेल तर इंडस्ट्रीला कशा प्रकारची सेक्युरिटी या देशात मिळेल या राष्ट्रात मिळेल आणि औरंगाबादमध्ये मिळेल असा साहजिकच प्रश्न उभा राहतो आणि डी एम आय सारखा अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट ज्या शहरामध्ये घेतलेला आहे जिथे जवळजवळ दहा हजार एकर जमीन उद्योगाकरता उपलब्ध आहे अशा शहरामध्ये वारंवार अशा प्रकारचे प्रकार, प्रकार होणं आणि आता शहर सोडून ते इंडस्ट्रीत होणं यामुळे निश्चितच याचा दूरगामी परिणाम होईल जेव्हा केव्हा शहरात हिंसाचार होतो किंवा इंडस्ट्रीमध्ये हिंसाचार होतो त्यावेळेला पुढची पाच ते सात वर्ष त्याच्या संदर्भातली चौकशी नवीन गुंतवणूकदार सातत्याने करत राहतो आणि मग या नवीन गुंतवणूकदाराला पटवून देणं की हे शहर तसं गुंतवणुकीच्या दृष्टीने अतिशय सोयीचं आहे हे अवघड बनतं कालच्या प्रकारानंतर तर ते महाअवघड झालंय असं म्हणायला हरकत नाही साहेब तुम्ही अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं झालेल्या हिंसाचाराचं विवोच विवेचन केलं ज्या पद्धतीनं तुम्ही भीती व्यक्त केलेली आहे की येती पाच वर्ष याचे परिणाम भोगावे लागू शकतात आपण पाहिलं आहे की औरंगाबादमध्ये गेल्या काही काळामध्ये एकापाठोपाठ एक उद्योग मान टाकत आहेत असं असताना कालची हिंसा ही नियोजनबद्ध आणि सुसूत्र आहे असं आपल्याला का वाटतं मुळात ज्या पद्धतीने हिंसाचार झाला तो स्पॉन्टेनियस रिएक्शन एखाद्या समाजाच्या आक्रोशातनं निर्माण झालेली रिएक्शन म्हणून झाली असा अजिबात वाटत नाही हिंसाचार करणाऱ्यांनी सिक्युरिटी केबिन्सवर हल्ला करून आधी सीसीटीव्हीची तोडमोड केली जिथे कुठे डीव्हीआर पळवता येतील किंवा नासधूस करता येईल तिथे डीव्हीआरची आरची नासधूस केलेली आहे आणि कुठल्याही व्यक्तीला म्हणजे सिक्युरिटी गार्ड्स असतील किंवा काम करणारे कामगार असतील किंवा स्टाफ असेल यांच्यापैकी कोणालाही इजा न करता फक्त आणि फक्त प्रॉपर्टीचं नुकसान करत सुटले होते अगदी आतपर्यंत जाऊन तिथे उभ्या असलेल्या गाड्या मोटरसायकल्स रस्त्यावर असलेल्या गाड्या आणि काचा आणि ऑफिसमधले कॉम्प्युटर्स याची नासधूस करण्याकडे त्यांचा कल होता अनेक कारखान्यात तर अगदी पार मॅनेजिंग डायरेक्टरच्या ऑफिसपर्यंत जाऊन किंवा प्लांट मॅनेजरच्या ऑफिसपर्यंत जाऊन हा हिंसाचार घडवण्यात आला आणि तोडफोड करण्यात आली त्यामुळे ज्यांना माहिती आहे की कुठलं ऑफिस कुठे आहे ज्यांना माहिती आहे की सी सी टी व्ही कॅमेरा काय करतो किंवा डी व्ही आर काय निश्चित काम करतं अशाच मंडळींनी हे अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने केलं होतं आणि सुरुवातीला चेहरे झाकलेले नव्हते पण नंतर मात्र चेहऱ्यावर फडकी बांधून आणि हेल्मेट्स घालून लोक कारखान्यांवर हल्ले करत होते भोगले साहेब आपण जी माहिती देत आहे ती महाराष्ट्रासारख्या पुरोगामी प्रगतिशील आणि त्याचबरोबर उद्योगशील अशा राज्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे आणि तितकीच ती राज्यव्यवस्थेसाठी लाजीरवाणी आहे एक प्रश्न तुमच्याकडे अजून एक असणार आहे माझा तो असा की ही सगळी घटना ज्या औरंगाबादमध्ये घडली त्या औरंगाबादमध्ये अनेक इंटरनॅशनल ब्रँड आहेत त्याचबरोबर त्या इंटरनॅशनल उद्योजकांचे प्रतिनिधी तिथे असतात परकीय नागरिकांसमोर अशा प्रकारे हिंसा होणं हे भारताचा आंतरराष्ट्रीय स्वरूपातला दबदबा कमी करायला कारणीभूत ठरेल का अगदी निश्चितपणे याचा परिणाम भारताच्या जो काही दबदबा निर्माण झाला आहे त्याच्यावर होणार आहे त्याचं कारण असं आहे की औरंगाबादमध्ये सारखे जर्मन उद्योग आहेत मायलानसारखे अमेरिकन उद्योग आहेत आणि इतर अनेक मल्टीनॅशनल्सचे प्लांट्स इथे आहेत म्हणजे वेदांतासारखा स्टरलाईटचा जो प्लांट आहे ती मल्टीनॅशनलच आहे पण या सगळ्यांचा परिणाम असा होतो की असा कुठलाही हिंसाचार एखाद्या कारखान्यात झाला तर जर्मन कारखान्यात हिंसाचार झाला तर जर्मनीच्या काउन्सल जनरलच्या माध्यमातून आणि एकंदरीत डिप्लोमॅटिक चॅनल्सच्या माध्यमातून ही माहिती त्यांच्या देशापर्यंत जाते आणि तिथल्या इंडस्ट्रीमध्ये ही माहिती व्यवस्थितपणे ते पुरवतात अमेरिकन याच्यावरती हिंसाचार झाला तर अमेरिकेतही याच पद्धतीने ही माहिती पोचते आणि त्यामुळे तिथले उद्योजक जेव्हा केव्हा निर्णय घेतात भारतात गुंतवणूक करण्याचा तेव्हा ही माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असते आणि त्याच्या आधारेच ते निर्णय घेत असतात त्यामुळे भारताच्या दबदब्याला निश्चितच मोठा धक्का कालच्या प्रकारामुळे लागलेला आहे विनोद पाटील आपल्या सोबत आहेत आणि राम भोगले यांच्या शेजारीच ते बसलेले आहेत मधु चव्हाण स्टुडिओत आहेत मधु चव्हाणांनी सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत मधुबाई तुमच्याकडे येण्यापूर्वी विनोद पाटलांना काही प्रश्न विचारावेसे वाटतात विनोद पाटील तुम्हाला लक्षात येतं आहे आंदोलन कुठल्या थराला चाललंय आणि त्यामुळे होणारे परिणाम किती गंभीर असू शकतात तुमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये थोड्या वेळापूर्वी तुम्ही असं सांगितलं की आंदोलकांच्यामध्ये घुसलेले हिंसाचारी लोक कोण आहेत तुम्हाला माहीत नाही जबाबदारी हिंसेची सरकारनं घ्यावी आणि आत्ता या संपूर्ण परिस्थितीची चौकशी करण्याची जबाबदारी पण तुम्ही सरकारवर टाकलेली आहे ही प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे आलेली आहेत आता आमचा वेगळा प्रश्न तुम्हाला आहे की या सगळ्या आंदोलनात घडलेल्या हिंसेमुळे आपल्या आसपासचे खाजगी रोजगार सुद्धा कमी होतील हे का लक्षात येत नाही आहे निश्चित कालची जी घटना घडली ती अतिशय निंदजानीय आहे आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्वप्रथम आम्ही या घटनेचा निषेध केला एक पुलं पुढं एक पाऊल पुढं जाऊन आम्ही स्वतः सी आय डी चौकशीची मागणी केली कारण आमच्या सरकारना एक विश्वास आहे की राज्य सरकार देऊन देऊन सोळा टक्के आरक्षण देईल पण उरलेल्या युवकांना तरुणांना ही इंडस्ट्रीच रोजगार देऊ शकते त्यामुळे हे आमचं अस्मिता त्या इंडस्ट्रीशी आहे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे कालचं जे कृत्य झालं अशाच पद्धतीने चाकणला कृत्य झालं अशाच प्रकारे एक कृत्य नवी मुंबईला झालं या सर्व ठिकाणी हिंसक आंदोलन करणारे हे मराठा क्रांती मोर्चाचे नव्हते त्यामुळे हे जे घटना झाली जेवढं भोगले साहेबांना दुःख आहे तेवढंच दुःख आम्हाला आहे जसं का आमच्याच घरावर काचेवर दगड पडले असे दुःख अशी भावना आमची आपण एक लक्षात घेतलं पाहिजे मराठा क्रांती मोर्चा कधीही हिंसेच्या फेवरला नाही या कृत्याशी आमचा संबंध नाही त्यामुळे आज आम आम्ही सी आय डी चौकशीची मागणी त्या ठिकाणी विनोद पाटील आपण म्हणताय आपला या कृत्याशी संबंध नाही या बाबतीमध्ये आपण असं समजू शकतो कारण या आधीचे मोर्चे हे अत्यंत मूक मोर्चे होते शांतपात शांततापूर्ण पद्धतीनं काढले आणि त्यासाठी त्या, त्या मोर्चा काढणाऱ्यांचं कौतुकही का झालं मधुभाऊ जी घटना घडली आहे आणि त्याचे जे दुर्गमी परिणाम उद्योजकांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत मेक इन इंडिया असेल मेक इन महाराष्ट्र असेल सगळ्यावर हरताळ फासण्याचं काम झालं असं वाटतं नक्की मला असं वाटते की याच्यासाठी जबाबदारी काही लोकांची त्या ठिकाणी निश्चित घ्यायला पाहिजे कुठल्याही प्रकारचा विधिनिषेध न बाळगता मराठा क्रांती मोर्चांच्या मागण्यांच्या माध्यमातून जे अतिशय हीन दर्जाचं राजकारण करत होते विशेषतः काँग्रेसचे प्रवक्ते त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते एन सी पीचे नेते आणि काही मंडळी आगीत तेल ओतत होते म्हणजे मराठा क्रांती मोर्चाचे मराठा समाजाचे सकल मराठा समाजाचे नेते त्या ठिकाणी त्यांच्या न्याय्य मागण्या असतानासुद्धा अनेक ठिकाणी संयमाने बोलत होते संयम सोडत नव्हते म्हणून माझी पहिली भारतीय जनता पार्टीतर्फे त्या ठिकाणी मागणी आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमचं सरकार असं ते जाहीरपणे अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी हे जे काय तीस पस्तीस लोक पकडलेले आहेत आणि त्या त्या ठिकाणी अतिशय भयानक स्थिती आहे भोगले साहेब आपण सांगतात हे अतिशय नियोजितपणे होतं सगळं या ठिकाणी माझी त्या ठिकाणी पाटील साहेब आपल्याला एक विनंती कळकळीची आहे की ज्या वेळेला पंधरा वर्षामध्ये सगळे मराठा मुख्यमंत्री झाले कशाप्रकारे हरताळ फासलं त्यांनी सगळ्या मागण्याना हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मधु दोन दो एक मिनिटं आणि मग असं असताना सुद्धा माननीय न्यायालयाने आपल्याला विनंती केली होती माननीय मुख्यमंत्र्यांनी केली होती माझं असं नम्रपणे वाटतंय अधिकार आहे आपल्याला त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा त्या अतिशय शांततापूर्ण आणि दृष्ट लागणाऱ्या अशा तऱ्हेचे अठ्ठावन्न मोर्चे काढलेत परंतु चाकणच्या मोर्चाचा आपण जो उल्लेख केला त्याच्यानंतर आपल्याला असं कधी वाटलं नाही का की आपल्या मोर्चामध्ये काही हित त्या ठिकाणी नत समाजकंठ घुसतील त्याची काळजी आपण त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होती नंबर एक नाही मधूर एक मिनिट या या ठिकाणी यासाठी मी आपल्याला थांबवेन कारण ही चर्चा त्या अनुषंगिक होतेच आहे पण एक गंभीर मुद्दा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून तुम्हाला विचारला गेला पाहिजे आणि त्या प्रश्नापासून तुम्ही वाचू शकत नाही तो असा आहे जर राम भोगले हे म्हणत असतील की हा हल्ला नियोजनबद्ध होता तर ते नियोजन होत असताना राज्याचं सी आय डी काय करत होतं हे बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा या चर्चेचे सूत्रधार म्हणून बरोबर आहे सगळ्या आंदोलनामध्ये अशा प्रकारचे हिंसा होत असेल तर ते नियोजनबद्ध होता म्हणजे आता एखाद्या र बंद खोलीमध्ये बसून या आंदोलनाचा चला गैरफायदा घेऊया यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कारण भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट विशेषतः महाराष्ट्रामध्ये जी परकीय इन्व्हेस्टमेंट झाली आहे त्याच्या पन्नास टक्के परकीय इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकी महाराष्ट्रात झालेली आहे आज मराठवाड्यामध्ये दुष्काळी भाग आहे अनेक आत्महत्या होतात अशा वेळेला हाताला काम शेताला पाणी हे त्या ठिकाणी सूत्र डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमचं सरकार काम करत आहे आणि अशा वेळेला ह्या ठिकाणी असंतोष निर्माण करावा या सरकारच्या विरोधात येणाऱ्या निवडणुकीच्या साठी फायदा घेण्यासाठी हे सूत्रबद्ध रीतीने केलेलं आहे सगळं पण मग तेच विचारतोय की सूत्रबद्ध रीतीने हे होत असताना त्याची माहिती का मिळाली नाही काही वेळेला असं नाही आहे मला असं वाटतं की त्याचं उत्तर मान्य मुख्यमंत्री योग्य वेळेला देतील आता अनेक प्रकारचे कठोर कारवाई करा असे बीजेतर्फी आम्ही मागणी करताय तेही त्यादृष्टीने करत आहेत अतिशय शोकांतिकाई आपण समोर पाहिल्यानंतर काल गरीब रिक्षावाल्यांचे रिक्षा उलथून टाकले गेले काल ज्या वेळेला जिल्हा पुणे जिल्ह्याच्या जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन केलं गेलं त्यावेळेला त्या ठिकाणी कशा प्रकारचं सगळं चाललं होतं याबाबतीत एक आपण थेट प्रश्न विनोद पाटलांना विचारूयात विनोद पाटील राम भोगले म्हणतात की नियोजनबद्ध हल्ला होता मधु चव्हाण म्हणतात की नियोजनबद्ध आणि सुसूत्र हल्ल्यामागे राजकीय शक्ती होत्या आपण इतकी मोठी चळवळ या संपूर्ण कालावधीत उभी केली मूकमोर्चे काढण्याच्यासाठी तुमचं नियोजन अत्यंत अचूक होतं त्या मोर्चांच्यासाठी तुमचं कौतुक झालं पण ज्या ज्या वेळेला तुमच्या मोर्चांमध्ये हिंसक वृत्तींचा शिरकाव झाला याची कल्पना तुम्हाला का आली नाही मी आपल्याला परत एकदा स्पष्ट करतो काल वाळूस बजाजनगर परिसरामध्ये आंदोलन चालू असताना संध्याकाळी पाच वाजता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राष्ट्रगीत घेऊन ते संपवण्यात आलं त्यावेळेस व्हिडिओ शूटिंग पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने चालू होती त्यांच्याकडे तसे पुरावे आहे प्रश्न आपला असा आहे की हिंसेची कल्पना आम्हाला का आली नाही कारण आमचं आंदोलन ज्या ठिकाणी रस्त्यावर चालू होतं ही हिंसा दुसऱ्या ठिकाणी झाली आणि पुन्हा एकदा सांगतो की हिंसा करत असताना सर्व आपण बघितलं की भोगले साहेबांनी सांगितलं काही लोक त्या ठिकाणी तोंडाला फडके बांधून आले मराठा क्रांती मोर्चाचे लोक तोंडाला फडके बांधतील का अरे हो। दुसरा प्रश्न असा आहे की मॅक्झिमम कंपनीजमध्ये सी सी कॅमेरा आहे त्यांची फुटेज त्याच्यामध्ये आलेले एकही कार्यकर्ता मराठा क्रांती मोर्चाचा त्याच्यामध्ये नाही मी परत सांगतो की मी ज्या शहरात पण आता जर समजा सीसीटीव्ही कव्हरेज मगाशी भोगले साहेब म्हणाले की त्यांनी फोडून टाकलेलं आहे आम्ही केलेलं तुम्ही 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 सहकार्य काय करणार तुम्ही अशा प्रकारच्या घटनांच्या चौकशीत सहकार्य काय करणार आणि यानंतर भोगले साहेबांनी सांगावं की त्यांना सरकारकडून काय हवंय हो आम्ही एक नंबर तर आम्ही चौकशीसाठी मागणी केली की ती तात्काळ डी चौकशी झाली पाहिजे एक क्रमांकाची आणि दुसरी क्रमांकाचा विषय असा आहे की एक जे उदासीनतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे एक थोडं भीतीदायक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तर सर्व आमची सर्वांची जबाबदारी आहे की आम्ही त्या ठिकाणी जाऊन जे काही सहकार्य आम्हाला प्रॅक्टिकली प्रत्यक्ष केलं पाहिजे जे काही श्रमदान आम्हाला करता येईल ते आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्या ठिकाणी जाऊन करू कारण ते नुकसान आमचं आहे ते नुकसान आमच्या शहराचं आहे हे आम्हाला भूषवणारं नाही विनोद पाटील हा विषय फक्त केवळ समाजापुरता मर्यादित नाही आहे हा विषय राज्याचा आहे हा विषय देशाचा आहे आणि हा त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचा पण आहे राम भोगले तुम्हाला वाटतं डी चौकशीची मागणी करणं चौकशीमध्ये सहकार्याची भूमिका घेणं आणि राजकीय आरोप या हे जे घटना जा झाल्या त्याच्या मागे करणं या सगळ्यांनी तुमचं झालेलं नुकसान भरून येणार आहे दोन गोष्टी आहेत की जे झालेलं नुकसान आहे ते कोणाकडनं भरून मिळेल याची कुठलीच शक्यता नाही आहे उद्योगांना तशी अपेक्षाही नाही आहे पण ज्या पद्धतीने हे नुकसान करण्यात आलं त्या पद्धतीने परत कोणालाही असं नुकसान करता येऊ येऊ नये याच्याकरता निश्चितपणे पावलं उचलण्याची गरज आहे मी विनोद पाटलांची एका बाबतीत सहमत आहे की दुपारी दोनपर्यंत मराठा क्रांती मोर्चाची जे काही आंदोलन चालू होतं वाळूजमध्ये जी काही रस्त्यावरती ठिया आंदोलनं चालू होती त्यातली काही मंडळी वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये जाऊन कारखाने बंद करा म्हणून थोडीफार हुल्लडबाजी गेटवर करून परत आले होते आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन जे काही थोडीफार युनिट्स चालू होती त्यांनी सगळ्यांनी कारखाने बंद केले होते आपापल्या स्टाफला आणि कामगारांना घरी पाठवलं होतं पण दुपारी दोन नंतर ज्या ठिकाणी रस्त्यावरती ठिया आंदोलन चालू होतं त्याच्या बाजूलाच असलेल्या स्टरलाईटच्या युनिटवर जवळजवळ दीड हजाराच्या जमावानी हल्ला केला आणि यात मराठी बोलणारी मंडळी होती मी असं म्हणत नाही की मराठा आंदोलनातली मंडळी होती पण यात मराठी बोलणारी मंडळी होती यात दुर्दैवानी हिंदी बोलणारी मंडळी होती त्यामुळे आपण काही नाकारूही शका शकत नाही आणि काही स्वीकारूही शकत नाही पण एक सत्य आहे की जवळजवळ पन्नास वेगवेगळ्या ठिकाणी हे हल्ले झाले अतिशय नियोजन पद्धतीने झाले आणि पाच नंतर या हल्ल्यांचं स्वरूप अतिशय तीव्र असं होतं आणि मेजर डॅमेज जे आहे म्हणजे पहिले तीन चार युनिट सोडले तर राहिलेल्या जवळजवळ चाळीस युनिटवर हे हल्ले पाच वाजल्याच्या नंतर झाले हेही सत्य आहे भोगले साहेब मी तुम्हाला थांबवतो यासाठी कारण तुमच्या चर्चेमध्ये एक अत्यंत गंभीर मुद्दा आला आहे त्याकडे मला मधु चव्हाणांचं लक्ष वेधायचं आहे भोगले साहेब असं म्हणाले की झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याची अपेक्षा सुद्धा उद्योजक करत नाही आहेत आपल्याला माहिती असेल हायकोर्टामध्ये याचिका दाखल झालेली आहे की नुकसान भरपाईच्या बाबतीत कोणाला तरी जबाबदार ठरवा आणि संदर्भात संबंधितांकडून नुकसान भरपाई वसूल करा या महाराष्ट्रातला कायदा सांगतो सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जो कोणी करेल त्याच्याकडून ते वसूल करा तुमचा पक्ष एकेकाळी पंचवीस लाख रुपयाचा दंड भरून त्याचा अनुभव घेता झालेला आहे पण प्रश्न थोडासा लांबतोय तरी पण मी विचारू इच्छितो ऑगस्टच्या महिन्यामध्ये आझाद मैदानात दंगल होते त्यानंतर विविध समाजाच्या आरक्षणाच्या किंवा इतर काही मुद्द्यांवर राज्यामध्ये तणावात्मक स्थिती निर्माण होते हिंसाचार होतो आत्तापर्यंतच्या स्थितीमध्ये कालपर्यंत झालेल्या अनेक ठिकाणचे हिंसाचाराचे प्रकार ज्याला जातीय किनार आहे या सगळ्या प्रकारांमध्ये सरकार गप्प बसू लागली आहेत सरकार कारवाई करत नाही आहेत तुमचं सरकार असो किंवा याच्या आधीचं सरकार असो जेव्हा जेव्हा हिंसाचाराला जात आणि धर्म चिकटतो तेव्हा तेव्हा सरकार गप्प बसतं सर्वसामान्यांच्या जीवाचं त्यांच्या संपत्तीचं रक्षण कोण करणार पहिल्या आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो की पंचवीस लाख रुपये भारतीय जनता पक्षाला दंड बसलेला आहे अशासाठी की मुंबई बंदचं आव्हान केलं होतं कुठल्या मोडथोडीबद्दल किंवा कुठल्या हिंसेबद्दल केलेलं नाही आता हे अंशतः मी आपल्याला मान्य करतो की काय वेळेला ज्या वेळेला एक व्यापक हितासाठी आंदोलन होतं आणि त्यावेळेला त्या ठिकाणी काय अतिरेक झाल्यानंतर जर कोणाला धरपकड झाली तर एका सुरात सगळे एका सुरातच सगळे खटले मागे घ्या खटले मागे घ्या खटले मागे घ्या खटले मागे घ्या बोलायला सुरुवात करतात पहिलं त्यांनी हे बोलायचं थांबवलं पाहिजे हां निरापराध लोकांना पकडलं असेल काय वेळेला एका अशा आंदोलनामध्ये शंभर लोकांची धरपकड होते त्याच्यामधले पाचदाच असतात खरे त्या ठिकाणी आरोपी किंवा अपराधी नव्वद केवळ त्या ठिकाणी उभे असतात म्हणून पकडलं जातं तर त्यांच्या मागे घ्या आता परवा एका राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याने टी व्हीवर सरसकट सगळ्यांचे त्या ठिकाणी गुन्हे मागे घ्या त्यावेळेला अँकरने त्यांना विचारलं ज्यांनी बस जाळताना पाहिलेलं आहे ज्यांनी त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी जाळताना पाहिलेलं आहे त्यांना पण सोडायचं त्यावेळेला या महापुरुषांनी सांगितलं राजकीय पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसच्या ते पण मी सर सांगतोय की उद्वेग झाला त्यांच्या मनामध्ये त्याला त्या ठिकाणी अ ह्यांचं स्टेटमेंट जबाबदार आहे कोणाचं मुख्यमंत्र्यांचं म्हणजे तुम्ही आगी तेल ओतताय वेळेची मर्यादा आहे परत एकदा तीस सेकंदामध्ये उत्तर हवंय हिंसाचाराला जात आणि धर्म चिकटल्यावर सरकार त्याच्यावर कारवाई करायला का कचरतात भारतीय जनता पक्ष सरकार कचरणार नाही यात आंदोलनामध्ये सगळ्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जे कोणी तरुण तरून तरुणी किंवा अन्य आंदोलनामध्ये सहभागी झालेले ज्यांच्यावर गुन्हा नाही त्यांना त्या ठिकाणी आम्ही सोडून देऊ पण ज्यांच्यामुळे प्रॉपर्टीचं नुकसान झालेलं आहे ज्यांनी पोलिसांच्या गाड्या निरापराध लोकांच्या गाड्या त्या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या गाड्या या जाळल्या असतील हिंसा केली असेल कोणाला मारझोड केली असेल त्यांच्यावरचे कुठलेही खटले मागे घेतले जाणार नाही निसं निःसंदिग्धपणे पाहिलेलं आहे कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ चोकवेल उद्या कोणी या आंदोलनामध्ये हिंसा करणाऱ्यांना सोडलं तर उद्या अन्य धर्मियांच्या मागण्यासाठी लोक रस्त्यावर येतील हिंसा घडवून टाकतील आणि मागच्या वेळेला कसं त्यांना सोडलं तसं यांनाही सोडा त्यामुळे मला असं वाटतं राज्य जर नीट चालायचं असेल कायदा सुव्यवस्था तर मी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की या ठिकाणी औरंगाबादच्या घटनेमध्ये जे हिंसेमध्ये जबाबदारी असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून त्यांच्याकडून झालेलं नुकसान भरपाई करून घ्यावी धन्यवाद सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झाले याबद्दल त्यांचे आभार रोखोकमध्ये आपण इथंच थांबतोय मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा मुद्दा यासाठीच निघाला कारण शिक्षण आणि रोजगार मिळवणं त्या समाजाला आव्हानात्मक वाटू लागलं पण आता हे आंदोलन ज्या दिशेनं जात आहे ते पाहता राज्यातला रोजगाराचा प्रश्न आणि अनेक संधी हिरावून तर घेतल्या जाणार नाहीत ना असा प्रश्न पडावा आंदोलनाच्या नेतृत्वाला वेळीच हे उमगलं तर अनेकांचं भवितव्य अडचणीत येण्यापासून ते रोखू शकतील आज रोखोकमध्ये इतकंच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे